शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी. 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध. प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये. HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध. राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर. नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये. शहरातील चाणक्य चौक येथील सुलभ शौचालयाशेजारी असलेल्या टपरीमध्ये मटका अड्डा सुरू होता. शुक्रवारी कोतवाली पोलिसांनी छापा टाकून 810 रुपये आणि मटका साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे यांच्या फिर्यादीवरून मटका चालक नदीम बाबूलाल शेख यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील श्रीराम चौकात अज्ञात चारचाकी वाहनाने राजेंद्र गणपत पाडळे यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बाळासाहेब गिरी करत आहेत. शहरातील महापालिकेच्या उद्यानातील खाजगी ठेकेदारांचे करार रद्द करण्यासंदर्भात लोकबज्ञक चळवळीने पुढाकार घेतला असून महापालिकेने खाजगी ठेकेदारांना नोटिसा काढून मनपाच्या माध्यमातून उद्यानाची देखभाल केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने संघटनेने जाहीर केलेला सत्याग्रह आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले असल्याचे ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी सांगितले. महापालिका हद्दीतील महालक्ष्मी उद्यान, गंगा उद्यान आणि सिद्धीबागेतील खाजगी ठेकेदारांचे करार रद्द संदर्भात कारवाई सुरू करण्यात आली. नगर मनमाड रोडवर असणाऱ्या ब्रिजवर कृष्णा पांडुरंग गर्जे यांनी बेजबाबदारपणे वाहन चालवून झालेल्या अपघातात अंकुश गहिनाथ गर्जे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोरक्ष सत्यवान वनवे यांनी कृष्णा गर्जे यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 30 मे रोजी सकाळी 7:30 घडली. पुढील तपास सचिन रणशिवरे करत आहेत. शहरातील अण्णाभाऊ साठे वसाहत रोडवर महावीर कला दालनाच्या बाजूला अवैध दारू विक्री सुरू होती. शुक्रवारी कोतवाली पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संदीप मधुकर काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कारवाईत 8,500 रुपये किमतीची 85 लिटर गावठी हातबत्ती दारू आढळून आली. पोलीस कॉन्स्टेबल अतुल काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तन्वीर शेख करत आहेत. शहराची खबर बातमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.